पारंपरिक शेतीला फाटा देत नाशिक जिल्ह्यातल्या देवळा तालुक्यामधल्या एका शेतकऱ्यानं पॉलीहाऊसमध्ये फुलशेती केली आहे. त्यांनी शेवंतीची लागवड करून पहिल्याच हंगामात 6 लाखाचं उत्पन्न घ्यायची किमया साधली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 27 गुंठ्यात त्यांनी ही लागवड केली आहे. पुढच्या वर्षी 8 ते 9 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. लाल, पिवळी, पांढरी, केशरी ही आहेत शेवंतीची फुलं. 27 गुंठे क्षेत्रावर उभारलेल्या पॉलीहाऊसमध्ये मिलिंद राणे या प्रयोगशील शेतकऱ्यानं ही शेती फुलवली आहे. राणे हे नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील रहिवासी आहेत. 2004 मध्ये त्यांनी 8 एकर जमीन खरेदी करून शेती करण्यास सुरुवात केली. ही कोरडवाहू शेती होती. इथं निखळ फक्त दगड होते. मग त्याच्यावर मी सर्व डेव्हलप केलं. याच्यावर सुरुवातीला मी 2005 मध्ये कांदे केले. मग त्याच्यानंतर इथं डाळिंब केले. डाळिंब केल्यानंतर मला पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. पारंपरिक पिकांमधून फारसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे राणे यांनी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 27 गुंठ्यावर पॉलीहाऊस उभारून ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं. ढोबळी मिरचीच्या उत्पादनातून राणे यांना थोडा आर्थिक फायदा झाला. मात्र मिरचीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे त्यांनी फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. 4 महिन्यांपूर्वी राणे यांनी शेवंतीच्या 1.5 लाख रोपांची लागवड केली. ठिबक सिंचन, लोखंडी जाळी, बांबू, खत फवारणी आणि मजुरी असा 5.5 ते 6 लाख रुपये खर्च आला. लागवडीनंतर सुरुवातीचे 21 दिवस रोपांना रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची आवश्यकता असते. त्यासाठी पॉलीहाऊसमध्ये 50 वॅट क्षमतेचे दिवे बसवले. दर 4 दिवसांनी खतांची मात्रा दिली. तसंच रोज 1 तास ठिबकद्वारे पाणी दिलं. सध्या राणे यांच्या पॉलीहाऊसमध्ये फुल उत्पादनाला सुरुवात झाली आहे. फुलांची तोडणी केल्यानंतर 10 फुलांची एक जुडी तयार केली जाते. एका मोठ्या बॉक्समध्ये फुलांच्या 50 जुड्या पॅक केल्या जातात. फुलांच्या विक्रीसाठी राणे यांनी करार केलाय. विक्री व्यवस्थापन आम्ही हा करार शेतीने फुलशेती केलेली आहे. साधारण एका फुलाची किंमत आम्हाला साधारण 5 ते 5.5 रुपयाला एक फुल विकलं जातं इथं. सध्या राणे यांना 27 गुंठ्यातून दररोज 10 बॉक्स फुलांचं उत्पादन मिळत आहे. शेवंती फुलांच्या विक्रीतून त्यांना पहिल्याच बहारामध्ये सुमारे 5.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. लागवडीचा खर्च वसूल झालाय. आगामी वर्षभरात त्यांना 7 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत नवे प्रयोग केल्यास कमी जागेत लाखोंचं उत्पन्न मिळवता येतं हे मिलिंद राणे यांनी दाखवून दिलंय. शेतकऱ्यांनी असे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.